अक्षरशः झरे आहेत पाण्याचे चालू झाला आहे. आणि या इकडनं हा झरा येतोय, खाली हा झरा येतोय. असे छोटे छोटे झरे एकत्र येऊन बनत आहेत. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर बारीक 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 खेन बघा, हे सगळं पाणी पडतं इकडनं. नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोअर विथ जय गुरुदेवमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आता आपण आलो आहोत रत्नागिरीतील जयगड येथील नांदिवडे गावामध्ये. जर इथे तुम्हाला यायचं असेल तर गणपतीपुळ्यापासून 24 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि इकडे ह्या ज्या ठिकाणी आपण आलो आहोत इथे कराटेश्वर मंदिर आहे, अतिशय हिडन जागा आपण म्हणू शकतो याला. इथे तुम्हाला माय कमान दिसते आहे, त्या कमानीतनं आपल्याला खाली उतरायचं आणि खाली ते मंदिर आहे तर तिकडे जाऊया आणि आपण महादेवाचं दर्शन घेऊया. चला तर माझ्याबरोबर. इथे जर तुम्ही बघितलं तर इथे हे पार्किंगची जागा आहे. गाडी जर तुम्ही आणली तर आता इथे मी गाडी लावली आहे, तसं इथे गाडी लावू शकतो आपण. आणि इकडनं तुम्ही आत गेले तुम्हाला इथे कमान दिसेल. ही कमानीतनं तुम्हाला आता खाली जायचं आहे. कमानीवर लिहिलं बघा, श्री कराटेश्वर देवस्थान नांदिवडे. कोकण म्हणजे घाट पाऊल वाट, रान मेवा, न संपणारा समुद्र, डोंगर दर्या, हिरवाई, डौलात डुलणारी भाताची रोप, पाण्यावर हेलकावणाऱ्या नावा, आपुलकी, आतिथ्य आणि असंख्य मंदिरं. हो मित्र हो, आपण आलो आहोत अशाच एका सुंदर मंदिराच्या भेटीला. हे बाई, इकडनं आपण खाली आलो, इथे हे मंदिर आहे आणि इकडनं गुप्तगंगा आहे. खाली गेल्यानंतर इथे आपल्याला समुद्र दिसतोय, खाली लाटांचा आपल्याला आवाजसुद्धा येतोय आणि वरती गणपतीचं मंदिर आहे. पहिले गणपती बाप्पाचं आपण दर्शन करूया. समुद्राच्या अगदी बाजूला आहे. खूप कमी लोकांना माहिती आहे ही जागा, त्याच्यामुळे जर तुम्ही इकडे गणपतीपुळेला आलात आणि तुमच्याकडे वेळ असेल तर 20 ते 25 किलोमीटरवर फक्त आहे तर इथे नक्की या. तर बघा इकडे आदिती पण उभी आहे. हाय आदिती. पद्धतीचं ना पौराणिक मंदिर आहे, खूप शांत आणि प्रसन्न वातावरण आहे. आणि खरंच प्रत्येकाने ना वेळ मिळाला ना तर इकडे नक्की भेट द्या. नक्की नक्की आपण जाऊया आतमध्ये, पहिले दर्शन घेऊया. मंदिराच्या बाहेर 5 दीपमाळा आहेत, त्यातील एक तर अतिप्राचीन म्हणजे केवळ शिळेवर दगडी खांब उभारलेला आहे. मंडई अतिशय सुंदर मंदिर आहे. तुम्ही जर वरती बघितलं तर कौलारू पूर्ण बांधणी आहे, कोकणी पद्धतीचं पूर्ण मंदिर आहे. आणि जर आतमध्ये जर बघितलं तर वरती इथे कौला आहेत आणि इथे मंदिराच्या पिंडीच्या वरती हा कळस आहे. मंदिराबद्दल लिखित माहिती उपलब्ध नाही, परंतु काटेरी गवतात किंवा समुद्रकिनारी असलेल्या काटेरी दगडांमुळे या महादेवाला कराटेश्वर असे म्हटले असावे.
थंडही एकदम प्रसन्न वातावरण आहे इकडे. आणि आता मंदिराच्या पण बाहेर आलो आहोत. आणि जर तुम्ही इथे बघितलं तर इथे दीपमाळा आहे बघा. इथे तीन तुम्हाला दीपमाळा आणि एक मोठी ही दीपमाळा दिसतीये. किंवा इथे वर्ष पण लिहिलं आहे 1970 सालीची दीपमाळा आहे ही. तुम्ही जर आतमध्ये बघितलं तर आतमध्ये दगडी आहे. वरती यांनी डागडुजी करण्यासाठी थोडंसं प्लॅस्टर लावलेलं आहे वरती. आणि इकडनं आपल्याला पूर्ण समुद्र दिसतोय खाली. तर आता आपलं सुंदर मंदिरात दर्शन झालंय आणि खाली जी वाट जाती आहे त्या वाटेने आपण खाली जाऊया. आणि तिथे गंगा आहे, तिथे जाऊया आपण आणि दर्शन घेऊया. आदिती येते वरती. आदिती तू जाऊन आलीस, कसं आहे खाली स्पॉट सांग. गोमुख आहे, गंगा आहे, म्हणजे गंगा वाहतीये आणि समुद्र आहे. आणि खरं सांगू का, इतका सुंदर निसर्ग आहे ना की इकडून जावंसं वाटतच नाहीये. आणि मला मेन तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचं आहे की एवढी सुंदर समुद्राच्या बाजूला पण एवढी थंडगार हवा सुटली आहे आणि निसर्गरम्य जागा आहे इथे. नक्की या, आवर्जून वेळ काढून या. नक्की चला आता आपण खाली जाऊया. म्हणजे आपण खाली आलेलो आहोत आणि तुम्ही बघताय नजारा काय आहे. समुद्राच्या लाटा उसळत आहेत आणि याच्या बाजूला इकडे गोमुखी गंगा आहे. वाव. हा हा, सुंदर, एकदम गार पाणी आहे, एकदम गोड आहे. आणि समुद्र एवढा बाजूला आहे आणि एवढा गोड पाणी इकडे. पाणी वरनं जे फिल्ट्रेशन पाणी पाझरतं आहे हे सगळं इकडे येतं आहे. इकडनं पूर्णपणे पाणी फिल्टर होतं इकडे. आणि हे पाणी गोमुखातनं खाली येतं आहे. मला एक आश्चर्य वाटतंय की वरती पूर्ण कोरडं आहे, वरती असं काही नाही आहे, पण इथे पाण्याचा सोर्स अक्षरशः झरे आहेत पाण्याचे. हे गंगा जसं जिथे म्हटलं जातं इकडे पूर्णपणे बघा. हा वरपर्यंत तुम्ही बघाल तर इथे पूर्ण ड्राय आहे, हा पूर्णपणे कोरडा आहे. आणि इकडनं बघा ओलावा चालू झाला आहे आणि या इकडनं हा झरा येतो आहे खाली. हा झरा येतो आहे. असे छोटे छोटे झरे एकत्र येऊन बनत आहेत. अक्षरशः ही जागा अविस्मरणीय आहे. अशा जागा आपल्याला फार कमी बघायला मिळतात. आणि असेच आपण नवीन नवीन जागा, हिडन जागा, जसे मंदिरं असतील, काही गडकिल्ले असतील, ट्रेकिंगच्या काही जागा असतील आणि असे गुप्त जागा असतील, ते आपण एक्सप्लोर विथ जय गुरुदेवमध्ये आपण बघत राहणार आहोत. तर अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सगळ्यांना माझी विनंती आहे, सगळ्यांना आपले व्हिडिओ आवडतात पण सबस्क्राईबचं बटन प्लीज दाबा. म्हणजे आम्हाला पण बरं वाटेल की आपले सबस्क्राईब वाढत आहेत, लोकांना आवडत आहेत. आणि कमेंट नक्की करा, म्हणजे आम्हाला त्यातनं उत्साह मिळतो नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. तर आता आपण वरती जाऊया आणि आपण परतीय प्रवासाला लागूया. तर मंडई आता आपण इथे व्हिडिओ थांबवतो आहोत. आपण आता परतीय प्रवासाला लागलो आहोत. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 सगळ्यांना शेअर करा. एवढी सुंदर जागा आहे ती सगळ्यांना दाखवा. आणि चॅनलला नवीन असाल आणि अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा. आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करू एकमेकांना बाय बाय.